नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात मानोरा तालुका काँग्रेस कमिटी यांच्या वतीने अनोखे आंदोलन। पेट्रोल व डिझेलच्या वाढत असलेल्या किमती विरोधात मानोरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष युक्तिकार पटेल यांच्या नेतृत्वात दिग्रज चौक ते मानोरा तहसील कार्यालयापर्यंत गाडी लोटो हे अनोखे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाअंतर्गत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयापर्यंत स्वतःची गाडी लोटत घेऊन गेले। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किमती कमी असताना मात्र केंद्र शासनाने डिझेल व पेट्रोलच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ केल्याने सर्वांचे कंबरडे मोडले असल्याचे केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला। यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रकाश राठोड, बाजार समितीचे उपसभापती राजेश नेमाने, मानोरा नगरपंचायतचे अध्यक्ष बरखा बेग, गजानन राठोड, चंद्रकांत राठोड आदी मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि जिल्हा काँग्रेस कमिटी यांचे आदेशावरून आज आम्ही भाजप सरकारचे विरोधात आंदोलन केला आणि सर्व कार्यकर्त्याला आम्ही सांगितलं का पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहे दिवसेंदिवस, याच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे म्हणून आमचे सर्व कार्यकर्ते आणि आम्ही आज दिग्रज चौकापासून मानोरा तहसील कार्यालयापर्यंत आपापले मोटरसायकल लोटत नेले। तब हे शासन आता तरी जागी होईल आणि राष्ट्रपती साहेबांना आम्ही निवेदन पाठवला तहसीलदार साहेब यांचे मार्फत। आज आम्ही तालुका काँग्रेस कमिटी वतीनं केंद्र शासनाचा जाहीर निषेध करतो। दिवसेंदिवस शेतकरी असो सामान्य माणूस असो पेट्रोलशिवाय कोणाचा भागत नाही म्हणून आज आम्ही केंद्र शासनाच्या विरोधात आंदोलन केलेले आहे। महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दिलेल्या निवेदनात तालुका काँग्रेस कमिटी मानोरा यांनी डिझेल पेट्रोलच्या किमती कमी करण्याची मागणी केली आहे। अफजल खान, ऋषिकेश सिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट्स पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।